साठी तसेच अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य स्वस्त अन्न दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये एक आंदोलनाची हाक दिलेली असून 4 जुलै रोजी राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच 11 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यावर धरणे आंदोलन होणार आहे. तसेच 18 जुलैला राज्यातील राजधानीच्या ठिकाणी म्हणजेच आपल्या राज्यामध्ये मुंबई येथे आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन व मोर्चाद्वारे राज्य सरकारला निवेदन सादर करणे आहे. तसेच 2 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावर देशभरातील सर्व परवाधारक आपल्या कुटुंब व दुकानातील कर्मचाऱ्याच्या सह लाखोच्या संख्येने एकत्रित येऊन संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांना निवेदन नेतृत्वाखाली संसदेला घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात सध्या चालू असलेल्या स्वस्त अन्य दुकानदाराच्या अडीअडचणीसाठी आणि स्वस्त अन्य दुकानदाराच्या बरेच दिवसापासून चालू असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी हे आंदोलन संपूर्ण देशामध्ये संघटनेच्या वतीने पुकारलेले आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेअंतर्गत परवानाधारकांना 440 रुपये प्रति क्विंटल कमिशन देण्यात यावे तर किंवा 50,000 रुपये दरमहा निश्चित मानधन घोषित करावे अशी एक मागणी असून गहू आणि तांदूळ साखर या पदार्थावर सर्व याच्यावर 1 क्विंटलला जवळपास 1 किलो घट हँडलिंग लॉस म्हणून देण्यात यावी. काही राज्यांनी या संदर्भात कारवाईसुद्धा केलेली आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानावर गहू तांदुळाव्यतिरिक्त खाद्यतेल व डाळीसुद्धा नियमित देण्यात याव्या ही एक मागणी आहे. LPG गॅसच्या संदर्भातील सर्व जिल्ह्यात कंपनीच्या वितरकाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांच्या दुकानात असलेल्या रेशन कार्ड अंतर्गत LPG गॅसची विक्री नोंदणी करण्याची परवानगी देऊन त्यावर निश्चित कमिशन देण्यात यावे. तांदूळ गव्हाच्या गोण्या भरताना त्या शिलबंद 50 किलोच्या पॅक करून एकदम 50 किलो नेट देण्यात यावे. केंद्र सरकारने कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या स्वस्तान्य दुकानदारांना 50,000 रुपये ठराविक रक्कम मदत म्हणून देण्यात यावी अशा प्रकारच्या अन्य मागण्या असून त्या मागण्यासाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही तहसील कार्यालयावर करत आहे. आज सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये आंदोलन होत असून या संदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.